येवला शहर हे पैठणीकरता जगप्रसिद्ध आहे. येवला शहरात पुष्कळ कारागीर लोकांनी पैठणी साडीवर विविध देवतांचे फोटो तेन काढलेले आहेत. तर याच्या आधी शाई बाबा, गणपती बाप्पा, स्वामी समर्थ महाराज, शिवाजी महाराज असं खूप काही काही कारागीर लोकांनी पैठणी साडीवर केलेले आहेत. तर माझ्या पण डोक्यात अशी कल्पना सुचली का आपण पण बघ काहीतरी जगासमोर वेगळं करायचा प्रयत्न करू. तर माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आली का आपण भगवान शंकर भगवानचा प्रतिमा आपण पैठणीवर करू. पण नंतर परत एक विचार आला का शंकर भगवानच्या ऐवजी आपण शंकर भगवान आणि पार्वती मातेचा फोटो हे पैठणी साडीवर तयार करू. तर मी हे पैठणी साडीवर शंकर भगवान आणि पार्वती मातेचा फोटो हे पैठणी साडीवर साकारला आहे. तर मला ही पैठणी साडी बनवायला मिनिमम 20 ते 25 दिवस कालावधी लागलेला आहे. तर याच्यापुढं पण माझ्या डोक्यात असे काही काही कल्पना येईल का आपण असून काहीतरी वेगळं वेगळं करायचा प्रयत्न करू, जेणेकरून अख्खं जगभर अजून काहीतरी वेगळं लोकांना बघण्यास मिळेल. तर असंच काहीतरी कल्पना आता आहे माझ्या डोक्यात अजून इथून पुढं का असून काहीतरी वेगळं करायचं, जेणेकरून डायरेक्ट कस्टमरांना पण काहीतरी लोकांना पण वाटलं पाहिजे का नाही भाऊ एवढ्यात असं काही काही नवीन बनतं बा. तर जेणेकरून कस्टमर पण याच्याने अजून खुश होतील आणि अजून एवढ्यात कस्टमर पण वाढतील.